तरी ह्याच सरकारमध्ये एक असे मंत्री आहेत ज्यांनी महिलांना, एका महिला खासदाराला अनेकदा शिवे दिलेले आहेत तरी ते अजून मंत्रीपदावर आहेत. ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केलेला आहे तरी देखील त्यांच्यावर कुठेही कारवाई झाली नाही. आर्म्स ॲक्टमध्ये केस झाली आहे पण अजून अटक झाली नाही. आणि हे असं देश, असं राज्य चालू नाही शकत. आणि म्हणून आपल्या देशातली लोकशाही आता टिकते की नाही इथपर्यंत विषय पोहोचलेला आहे. आता हे सगळं जरी असलं तरी सरकार आहे कुठे हा विचार करण्याची गोष्ट आहे. कालच आपण बघितलं असेल भोपळा आपल्या सर्वांना दिलेला आहे बजेटमधून, अर्थसंकल्पामधून. ह्या अर्थसंकल्पातून नक्की कोणाला काय मिळालं हाच आज सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. आणि मग असे जेव्हा प्रकार होतात किंवा महिलांवर अत्याचार वाढत जातात तेव्हा आमच्या राज्याच्या जे काही घटनाबाह्य मंत्रिमंडळ आहे त्याच्यात एक सुद्धा मंत्री नाही, महिला मंत्री नाही, हा एक मोठा विषय राहतो. बरं हे जरी असलं तरी ह्याच सरकारमध्ये एक असे मंत्री आहेत ज्यांनी महिलांना, एका महिला खासदाराला अनेकदा शिवे दिलेले आहेत तरी ते अजून मंत्रीपदावर आहेत. दुसरे असे आहेत जे एक आमदार आहेत, गद्दार आमदार, ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केलेला आहे तरी देखील त्यांच्यावर कुठेही कारवाई झाली नाही. आर्म्स ॲक्टमध्ये केस झाली आहे पण अजून अटक झाली नाही. हे असं मुंबईत हा प्रकार घडू शकतो. आणि म्हणून हे जे प्रकार घडत आहेत त्याच्यात कायदा सुव्यवस्थेचा जो विषय आहे, काल पण मी हा विषय घेतला, मला वाटतं की पोलिसांकडे पण लक्ष नाही आहे कोणाचं. आपण बघितलं असेल महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही अर्थसंकल्पात मोठी तरतूद ही पोलीस हाऊसिंगसाठी केलेली. ह्या अर्थसंकल्पात आम्हाला कुठेही एक शब्द देखील याच्यावर ऐकू आला नाही. निवडणूक होईल असं सगळ्यांना वाटतं. आणि म्हणूनच मी सगळ्याच विरोधी पक्षांना सांगू इच्छितो देशभरात जिथे जिथे आपण बघाल, गेल्याच आठवड्यात काही मुख्यमंत्र्यांनी आणि उद्धव साहेबांनी वगैरे पत्र प्रधानमंत्री महोदयांना ह्या सगळ्या एजन्सींच्या विरुद्ध लिहिलेलं आहे. इथे देखील आम्ही बघत आहोत ज्यांच्यावर आरोप झाले, जे पळाले तिथे, ज्यांनी गद्दारी केली, त्यांचे सगळे आता आरोप बाजूला ठेवलेले, त्यांच्या फायली बाजूला ठेवलेल्या आहेत. जे आमच्यासोबत आहेत त्यांच्यावर खोट्या तडीपारांच्या नोटिसेस काढल्या जात आहेत, वेगळेवेगळे केसेस टाकले जात आहेत. आणि हे असं देश, असं राज्य चालू नाही शकत. आणि म्हणून आपल्या देशातली लोकशाही आता टिकते की नाही इथपर्यंत विषय पोहोचलेला आहे. साई रिसॉर्ट्स संदर्भात ईडीने अटक केली. एक आपण बघा देशभरात जिथे जिथे कोणी विरोधी पक्षात जो बसलेला असतो किंवा सत्याच्या बाजूने उभा राहतो, सत्तेच्या बाजूने उभा नाही राहत, सत्तेच्या विरोधात बोलतो किंवा जे काही चुकीचं घडतं त्याच्या विरोधात बोलतो, सरकारच्या विरोधात बोलतो, त्यांच्यावर अशा कारवाया होत चाललेल्या आहेत. इथे कुठेही घाबरण्याची गरज नाही आहे. कारण हे जे भीती आहे ही सरकारच्या मनात आहे, आमच्या मनात नाही आहे. आपण बघितलं असेल आम्ही सगळे इन्साफ के शिपाई म्हणून इथे लढत आहोत. सगळीकडेच देशभरात आता हा विषय मोठा होत चाललेला आहे आणि विचार मोठा होत चाललेला आहे की आपल्या देशात राजकीय स्वातंत्र्य आणि दुसरं म्हणजे लोकशाही आता जिवंत आहे का. सांगलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे की जर जात विचारतायत आणि या जातीनंतर दिलं, मला वाटतं हे आपल्या देशात अजून किती वाद निर्माण करायचा हा एक विषय आहेच. कधीही शिवसेनेने जातीपातीचं राजकारण केलं नाही. अर्थात कदाचित केंद्र सरकारला ह्याच्यातून डेटा कलेक्शन पाहिजे असेल किंवा काय, हा एक वेगळा विषय होऊ शकतो. पण हे सगळं होत असताना मला वाटतं जना हिंदुस्थानी म्हणून आपली जात लिहायची ते तसंही लिहू शकतात. आणि मला वाटतं तोच देव देश धर्म हे आपल्या देशासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपली जात असेल, आपला धर्म असेल, हिंदुस्थानी म्हणून जरी लिहिलं तरी काही गैर होणार नाही.